शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अकोले शहरात शिवसैनिकांनी फटाके फोडून मोठा जल्लोष केला. गेल्या 20 वर्षानंतर शिवसेना पक्षाला मुख्यमंत्री पद भेटल्याने शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवीत कोल्हारगुटी राज्यमार्गावर फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी ज्येष्ठ नेते माधवराव तिटमे, विनायक वाकचौरे, बाळासाहेब देशमुख, प्रगतशील शेतकरी संदीप नवले, गणेश धुमाळ आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. सर्व शिवसैनिकांच्या वतीनं माननीय बाळासाहेबांना, उद्धव साहेबांनी जे वचन पूर्ण दिलेलं होतं त्याची आज पूर्ती झाल्यामुळं शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री होते, परंतु आज ते प्रत्यक्षात मुख्यमंत्री झालेत. सर्व शिवसैनिकांना आणि जनतेला जो आनंद झालेला आहे तो आनंद आम्ही प्रत्येक रूपाने इथं साजरा केलेला आहे आणि आम्ही सर्व इथून पुढं महाराष्ट्राच्या साठी तन मन धनानं कामाला लागलेलो आहे हा संकेत द्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.